नमस्कार मित्रांनो तर आता आपण थ्री फेज मधील नेक्स्ट टॉपिक शिकणार आहे की जो खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आहे पॉवर मेजरमेंट तर याआधी आपण काय काय पाहिलं एकदा त्याचं रिकॅप किया याआधी आपण स्टार थ्री फेज बॅलन्स स्टार कनेक्शन पाहिले त्याचप्रमाणे थ्री फेज डेल्टा कनेक्शन बॅलन्स्ड पाहिले त्याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह केले आपण आणि आता आपण हा जो नेक्स्ट टॉपिक बघणार आहे तर या टॉपिकवर आतापर्यंत विचारलेत एक दोन प्रश्न स्टारवर आता म्हणजे हा जो थ्री फेजचा जो टॉपिक आहे त्याच्यावर नेहमी तीन ते चार प्रश्न विचारले जातात त्यातील दोन प्रश्न तर स्टार कनेक्शनवर विचारले गेलेले आहेत नेहमी आणि उरलेला जर एखादा प्रश्न असेल थ्री फेजवर विचारलेला तर तुझ्या पॉवर मेजरमेंटवरती प्रश्न विचारलाय डेल्टावरती अजून प्रश्न विचारलेला नाहीये तरी सुद्धा आपण तो टॉपिक पाहिलाय व्यवस्थित त्याच्या अजून एकदा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहेत तर आता आपण पॉवर मेजरमेंट हा टॉपिक सुरू करूयात तर पॉवर मेजरमेंट पॉवर मेजरमेंट म्हणजे नक्की काय असं की आपलं एखादं सर्किट जे आहे की जे डी वर वर करते और एसी वर वर्क करेल तर त्याच्यामध्ये किती पॉवर कन्झ्युम केली जाते ते आपल्याला मोजायची असते जे सर्किट आपलं किती पॉवर घेत आहे ती पॉवर रिक्वायरमेंट आपल्याला फाइंड आउट करायची तर ती फाइंड आऊट करण्यासाठी आपण कसं फाइंड आउट करणार हे आपण शिकणार आहे तर सुरुवातीला आपण बघूया मेजरमेंट ऑफ पॉवर इन अ सी सर्किट एखादं सर्किट जे डीसी असतं तर त्या डीसी सर्किटमध्ये आपण कसं पॉवर मेजरमेंट करतो तर डीसी सर्किटमध्ये विथ द हेल्प ऑफ ओनली वन वोल्ट मीटर आणि वन एम मीटर आपण पॉवर फाइंड आउट करू शकतो म्हणजे एक लोड लावलाय एका एक, एक जर आपण लोड कनेक्ट केलेला असेल म्हणजे असा हा जो लोड लावलाय या लोडच्या अक्रॉसचं वोल्टेज आता सपोज हे आपलं हा आपला एक लोड आहे हा एक आपला रेजिस्टन्स आहे इथून आपण डीसी व्होल्टेज वोल्टेज देतोय आपण ठीक आहे तर या लोडच्या अॅक्रॉसचं व्होल्टेज मोजायचं म्हणजे इथलं वोल्टेज इथलं वोल्टेज, वोल्टेज मोजायचं त्याचप्रमाणे या लोडमधून जाणारा करंट मोजायचा म्हणजेच आपल्याला फक्त एक मीटर आणि एक एमिटर लागतो बरोबर मग या वोल्ट मीटरची रिडिंग आणि या एम मीटरची रिडिंग या दोघांच्या रिडिंग आपण घ्यायच्या आणि त्या दोघांचा जर मी गुणाकार केला तर वोल्टेज इन टू करंट केलं तर मला पॉवर मिळणार सर्किट म्हणजे हे एवढं सिंपल आहे डीसी मध्ये तर डी मध्ये आपल्याला फक्त काय करावं लागतं एक वोल्ट मीटर आणि एक एम मीटर घ्यावं लागतो की जेणेकरून आपण पॉवर फाइंड आउट करणार डीसी मध्ये बरोबर तर एसी मध्ये काय होतं बरं तर आपण जे पॉवर मेजरमेंट करणारे शिकणार आहे ते आता आपण साठी शिकणार आहे एसी सर्किटसाठी बरोबर तर एसी सर्किटमध्ये बघूयात आपण जसं सिंगल फेजमध्ये बघितलं की पॉवर कशी आपण फाइंड आउट करतो एव्हरेज पॉवर तर एव्हरेज पॉवर हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे बरं का इथं मुलांचं कन्फ्युजन खूप वेळा जास्त होतं की आपल्याला पॉवर विचारतात सर्किटमधले आणि फसवण्यासाठी आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू हो ऑफ वोल्टेज दिलेली असते मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट दिलेली असते आणि आपल्याला विचारतात पॉवर काढा आपण फॉर्म्युला काय लक्षात ठेवलेला असतो वी आय कॉस फाय पण एक लक्षात घ्या हा व्होल्टेज कोणता असतं हे करंट कोणता असतं तर म्हणजे वोल्टेज आपण वेरियस टर्म्स शिकलो आपण मध्ये की आर एम एस व्होल्टेज एव्हरेज व्होल्टेज मॅक्सिमम व्होल्टेज बरोबर तर हे व्ही आणि आय तर हे वोल्टेज कोणता आणि हा करंट कोणता तर आपण जो फॉर्म्युला वापरतो व्ही आय कॉस वाय तर या दोघांमध्ये व्होल्टेज असतं आर एम एस व्होल्टेज करंट असतो आर एम एस करंट बरोबर हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे की एव पावर आपण फाइंड आउट करतो ती नेहमी आपण आर एम एस व्हॅल्यू आणि आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंटवर काढतो आपण जी पॉवर काढतो एव्हरेज पॉवर ती आर एम एस व्हॅल्यू ऑफ वोल्टेज आणि आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट वर आउट करतो ती आपण मॅक्सिमम वर फाइंड आउट नाही करत बरोबर पण एक्झाम मध्ये आपल्याला विचारतात मोस्टली आपल्याला गिवन दिलेला असतं गिवन जो डेटा असतो ना अप तो त्याच्यामध्ये आपण आपल्याला व्हीएम दिलेला असतो आणि आय एम दिलेला असतो म्हणजे आपल्याला गणितात असं देतात की मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ वोल्टेज इज टू हंड्रेड वोल्ट मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंट इज हंड्रेड वोल्ट आपण काय करतो टू हंड्रेड आणि हंड्रेड म्हणजे तो व्हीएम आणि आय एम जो दिला डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो आन्सर बघतो तर ते चुकीचं आहे आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यूला कन्व्हर्ट करावं लागतं आरएमएस एम मध्ये व्हॅल्यूमध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ करंटला कन्वर्ट करावं लागतं आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट मध्ये म्हणून वीआमएस इज कोस्ट टू काय असतं इज इक्वल्स टू वी एम अपॉन अंडर रूट टू आय आर एम एस टू आय एम अपॉन अंडर रूट टू त्यानंतर मी या दोन्ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केल्या आणि हे कॉस फाय लिहिलं म्हणजे ह्याच्यावरून अगेन आपण काय लिहू शकतो की पी एव्हरेज इक्वल्स टू आता हाच फॉर्म्युला बघा व्ही एम आय एम मी हाय तसं इथं लिहिलं आणि हा कॉस इज मी इथं लिहिला कॉस फाय हे डिवायडेड बाय अंडर रुट टू आणि या अंडर रुट टू दोघांचं जर मल्टिप्लाय केलं तर काय येतं टू तर हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे एव्हरेज पॉवरचा आपण फॉर्म्युला एकच लक्षात ठेवतो काय व्ही आय कॉस फाय मग त्यातलं व्ही कोणतं असतं आणि आय कोणतं असतं हे दोन्ही आर एम एस व्हॅल्यू असतात नेहमी लक्षात घ्या तर आर एम एस ला मी कन्व्हर्ट केलं तर मॅक्सिमम व्हॅल्यूमध्ये हे आपण आधी शिकलेल सिंगल मध्ये सर्व तर आर एम ला मी कन्वर्ट केलं मॅक्सिमम मध्ये असं त्यानंतर मी काय केलं मॅक्सिमम मॅक्सिममचा गुणाकार केला या अंडर रूट टू अंडर रूट टू चा गुणाकार केला ता त्यामुळे आलं टू म्हणजेच एव्हरेज पॉवर ही अगेन आपण असं लिहू शकतो व्ही एम आय एम अपॉन टू इंटू कॉस फाय हे सुद्धा एक फॉर्म्युला आहे ठीक आहे तर हा हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे एव्हरेज पॉवरचा हा तर मेन फॉर्म्युला आहेच एव्हरेज पॉवरचा बरोबर तर हे आपण बघितलं पण आता तुम्ही यामध्ये बघू शकता की जर आपण एखाद्या लोडच्या चेक्रॉस जर वोल्ट मीटर लावलं एम मीटर लावलं तर फक्त या दोघांच्या साह्याने आपण पॉवर मेजर करू शकतो का नाही कारण की यामध्ये पॉवर फॅक्टर सुद्धा इम्पॉर्टंट असतो तर पॉवर फॅक्टर आता मध्ये बाय डिफॉल्ट पॉवर फॅक्टर हा वन असतो डीसीमध्ये बाय डिफॉल्ट हा कॉस फाय वन असतो त्याच्यामुळे तो आपण नाही हे करत त्यामुळं इथं आपण फक्त एक वोल्ट मीटर आणि एम मीटरच्या साह्यानं नाही मोजू शकत पॉवर लक्षात तर यामध्ये आपल्याला काय आणि आपल्याला मॅक्सिमम पॉवर आपल्याला आर एम एस व्हॅल्यू ऑफ करंट आणि आर एम एस व्हॅल्यू ऑफ वोल्टेजमध्ये मेजर करायचं असतं त्यामुळे आपण मोस्टली एका डिव्हाइसचा यूज करतो त्या डिव्हाइसचं नाव असतं वॅट मीटर म्हणून आपण काय वापरतो वॅट मीटर तर मोस्टली आपण जे वेटमीटर शिकणारे ते आहे इलेक्ट्रो डायनोमोमीटर मीटर ते कोणते इलेक्ट्रो डायनेमोमीटर वॅट मीटर हे आपण शिकणार आहे आता वॅट मीटर पहिल्यांदा बघूयात काय असतो वॅट मीटर इट इज अ डिवाइस दॅट इज युज टू मेजर पॉवर इन अ एसी सर्किट्स एसी सर्किट मधली पॉवर मेजर करण्यासाठी आपण काय युज करतो वॅट मीटर हे युज करतो नाव आता आपण हे जे वॅट मीटर जे आपण शिकणार आहे इलेक्ट्रो डायनेमोमीटर वॅट मीटर त्या वॅट मीटरचे आपण सर्किट डायग्राम बघूयात कशी असते तर ही तुमच्या समोर तुम्हाला सर्किट डायग्राम दिसत असेल एवढी बेसिक छोटेसे सर्किट डायग्राम आहे पण टॉपिक्स हा यातले टर्म्स खूप इम्पॉर्टंट आहेत ते तुम्हाला शिकून घ्यायचे आहेत शॉर्टमध्ये ठीक आहे तर वॅट मीटर म्हणजे हे वॅट मीटर आहे फक्त एवढंस फक्त हे एवढं वॅट मीटर आहे तर या वॅट मीटरमध्ये कन्स्ट्रक्शन जर बघितलं तर काय असतं ए हे एक करंट कॉईल आहे इथं करंट कॉईल आहे इथे प्रेशर कॉईल आहे ठीक आहे आणि लोडच्या सिरीजमध्ये हे कनेक्ट केलेले इकडून आपण व्होल्टेज अप्लाय केलंय हा आपला करंट आहे बरोबर तर या वेट मीटरमध्ये वॅट मीटरच्या कन्स्ट्रक्शनमध्ये व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काय असतं की करंट कॉईल आणि प्रेशर कॉइल हे दोन खूप इम्पॉर्टंट असतं तर करंट कॉईल आता आपण पहिलं बघणार आहे करंट कॉइल म्हणजे त्यालाच आपण दुसरं काय नाव दिलं आहे फिक्स्ड कॉईल तर या वॅट मीटरमध्ये फिक्स्ड कॉइल नेहमी किती असतात दोन फिक्स्ड कॉइल असतात एक लक्षात घ्या इथं मी तो इथं जनरली आपण वॅट मीटर कसं दाखवतो करंट कॉईल असे दाखवतो फक्त असे म्हणजे हे टर्न्समध्ये पण मी दाखवताना कसं दाखवलंय बघा हे आहे असं दाखवले इथून तुम्ही खालून पुन्हा एकदा असं केलंय का मी ते दोन आहेत असं तुम्हाला समजून देण्यासाठी असं लिहिले की टू फिक्स्ड कॉइल म्हणून हे मी दोन दाखवले पण नॉर्मल रिप्रेझेंटेशन त्याचं असं सुद्धा असतं तर एक लक्षात घ्या ह्याला म्हणायचं करंट कॉइल ह्याला काय म्हणायचं करंट कॉइल करंट कॉइल का कारण की लोडमधला जो करंट जाणार आहे तो या कॉइल मधून जातोय त्याला काय म्हणतात करंट कॉईल करंट कॉईलला दुसरं नाव काय फिक्स्ड कॉईल हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे फिक्स्ड कॉईल म्हणजेच कोणती कॉईल असते करंट कॉईल असते आणि मुव्हेबल मुव्हिंग कॉईल असते ती कोणती असते प्रेशर कॉईल तरी मध्ये विचारतात की फिक्स्ड कॉईलला दुसरं नाव काय फिक्स्ड कॉईलचं दुसरं नाव आहे करंट कॉईल आल लक्षात तर आणि या करंट कॉईल किती असतात दोन टोटल दोन करंट कॉईल असतात आणि या <clears throat> आता ही बघा या लोडच्या सिरीजमध्ये करंट कॉईल आपण नेहमी कनेक्ट केलेली असते करंट कॉइल्स आर कॉल्ड फिक्स्ड कॉइल्स करंट कॉइल इज कनेक्टेड इन सिरीज विथ द लोड या लोडच्या नेहमी सीरीज मध्ये कनेक्ट केलेली असते का कारण की जो करंट आहे तो करंट कॉइल मधनं या लोडमध्ये जाईल म्हणजे आपण तो करंट मेजर करून वॅटमीटर मीटर आपल्याला पुढे आउटपुट देईल आणि लक्षात त्यामुळे ही कनेक्टेड इन सिरीज विथ लोड कोण करंट कॉइल ठीक आहे करंट कॉइल ही सिरीज मध्ये केलेली असते कनेक्टेड लोडच्या आणि यामध्ये बघू शकता तुम्ही फक्त मी अशी एक या दोन टर्न अशा दाखवलेत फक्त बरोबर का मी इथं लेस नंबर ऑफ टर्न्स का दाखवलेत कारण की याचा रेजिस्टन्स आता एक, एक लक्षात घ्या आपल्याला लोडचा करंट मोजायचा आहे लोडचा जर करंट मोजायचा असेल तर याचा रेजिस्टन्स कमी पाहिजे ना आपण याचा रेजिस्टन्स कमी ठेवणार कारण की लोडमधनं आपला करंट गेला पाहिजे आपली रिक्वायरमेंट काय असते या लोडला आपल्याला सप्लाय करायचा असतो या लोडला आपल्याला काय करायचंय सप्लाय करायचंय सप्लाय करायचंय म्हणजे काय की या लोडमधनं आपल्याला करंट घालवायचंय हे महत्वाचं असतं मग या लोडमधनं करंट जाण्यासाठी ह्याचा रेजिस्टन्स कमी पाहिजे ना म्हणून इथं करंट करंट जेव्हा असं इकडे येणार त्यावेळी तो इथं डिसाईड करणार की म्हणजे करंट डिव्हिजन रूल करंट डिव्हिजन जरी रूल तुम्ही बघितला तर करंट इथं इथून इथपर्यंत आल्यानंतर तो पुढे विचार करतो की इकडून जायचं की इकडून जायचं मग आपण काय करणार आपण जर याचा रेजिस्टन्स कमी ठेवला हो तर करंट इथनं मॅक्सिमम करंट इथनं फ्लो होणार आपल्या लोडमधनं म्हणून आपल्याला लोड पॉवर कन्झ्युम करणार आणि लोड आपल्याला आउटपुट देणार काय करतो की ह्याचा रेजिस्टन्स करंट कॉइलचा रेजिस्टन्स हा जा जा कम iba, कमी ठेवण्याचा प्रयत्न करतो मग जर ह्याचा रेजिस्टन्स कमी अस कमी करायचा असेल तर याच्यात नंबर ऑफ टर्न्स पण कमी करायचे असतात म्हणजे ह्याचे टर्न्स कमी का करतो आपण कारण की त्याचा आपल्याला रेजिस्टन्स काय करायचंय कमी करायचंय टर्न्स हे जे आपण कमी ठेवतो कारण त्याचा रेजिस्टन्स आपल्याला कमी करायचा आहे इथे लिहिलं मी व्हेरी लो रेजिस्टन्स ह्याचा रेजिस्टन्स व्हेरी लो असला पाहिजे बरोबर तर हे झालं फिक्स्ड कॉईल नाव सेकंड वन इज अ मुव्हिंग कॉइल मुव्हिंग कॉईल म्हणजे काय तर प्रेशर कॉईल हे सी सी लिहिलंय म्हणजे करंट कॉईल पी सी लिहिलंय म्हणजे प्रेशर कॉईल लक्षात आणि यामध्ये प्रेशर कॉइल किती असतात किंवा फिक्स्ड कॉईल किती असतात सॉरी मुव्हिंग कॉइल किती असतात ओन्ली वन प्रेशर कॉइल किंवा ओन्ली वन मुव्हिंग कॉइल मुव्हिंग कॉईल फक्त एक असते पण फिक्स्ड कॉईल किती असतात फिक्स्ड कॉइल दोन, दोन असतात आता मुव्हिंग कॉइल म्हणजे ही प्रेशर कॉईल तर ही प्रेशर कॉईल तुम्ही बघू शकता हे आपण पॅरल कनेक्ट आता हे असं म्हणू नका सिरीजमध्ये कारण की इथं इतक, इथं करंट डिवाईड होतोय ना असं इकडं आणि इकडं त्यामुळे ही प्रेशर कॉईल ही करने पॅरल कनेक्ट केलेली आपण लोडच्या इथं बघा हा पॉईंट इथं कनेक्टेड आहे आणि अगेन हा पॉईंट इथं कनेक्टेड आहे आणि लोडचा पण एक पॉईंट इथं कनेक्टेड आणि लोडचा एक पॉईंट इथं कनेक्टेड आहे त्यामुळे प्रेशर कॉईल ही कशी कनेक्ट केली आपण अक्रॉस कनेक्ट केली म्हणजे पॅरल कनेक्ट केली आहे लोडच्या लोडच्या पॅरल हे व्हेरी व्हेरी हे कन्स्ट्रक्शनवर या टाइपचे प्रश्न विचारले जातात ही कॉईल कशी कनेक्टेड आहे ती कॉईल कशी कनेक्टेड आहे टर्न्स कोणाची कमी असतात टर्न्स कोणाचे जास्त असतात रेजिस्टिव हायली कोणती असते रेजिस्टिव लो कोणती असते हे समजून घ्यायचे तर ही एक प्रेशर कॉईल आहे एकच प्रेशर कॉईल असते ती पॅरल कनेक्ट करतो लोडला आपण बरोबर आता काय होतंय याला दुसरं नाव पी सी म्हणजे प्रेशर कॉईल आणि ही लोडच्या लोडला पॅरल लावली आपण याचा रिजिस्टन्स नेहमी कसा असला पाहिजे व्हेरी हाय कारण की करंट नाही डिवाईड झाला पाहिजे इथनं जर करंट असा आला इथपर्यंत इथपर्यंत करंट आला ह्याचा रेजिस्टन्स जर खूप जास्त असेल तर करंट ऑटोमॅटिक म्हणतो आपण इकडनं जाऊयात म्हणजे या करंट मदना, लोड मधनं जाऊ त्यामुळं प्रेशर कॉईलचा रेजिस्टन्स कसा असला पाहिजे व्हेरी हाय रेजिस्टन्स असला पाहिजे आणि याचा इंडक्टन्स म्हणजे आता एक लक्षात घ्या कॉईल म्हटली की तिथं जिथं आपण कॉईल हा शब्द वापरतो ना तिथं इंडक्टन्स हा अस्तित्वात येतो बाय डिफॉल्ट आणि लक्षात पण प्रेशर कॉईल ही अशी आपण डिझाईन करायची की त्याचा इंडक्टन्स हा कसा असला पाहिजे म्हणजे नॉन इंडक्टिव्ह असली पाहिजे म्हणजे त्याचा इंडक्टन्स कसा असला पाहिजे इंडक्टन्स हा कमी असला पाहिजे लो व्हेरी लो इंडक्टन्स आपला कसा असला पाहिजे प्रेशर कॉईलचा लो असला पाहिजे नाहीतर इंडक्टन्स जर ह्या प्रेशर मध्ये आला तर अगेन यामध्ये ह्याचे लॉसेस होतात आणि त्यामुळे एरर दाखवू शकतं मध्ये वेट मीटरच्या मध्ये एरर येतं कधी जर या प्रेशर मध्ये जर इंडक्टन्स असेल तर त्यामुळे इंडक्टन्स आपल्याला कमी करायचं मग तो इंडक्टन्स जर आला तर कसं कमी करणार आहे आपण शिकणार आहे थेरोटिकली थोडंसं पुढे गेल्यानंतर ते तुम्हाला सांगतो मी प्रेशर कॉईलचा रेजिस्टन्स कसा पाहिजे हाय रेजिस्टन्स पाहिजे इंडक्टन्स Ind कमी पाहिजे आणि रेजिस्टन्स कसा पाहिजे व्हेरी हाय हवा आहे रेजिस्टन्स व्हेरी हाय आणि इंडक्टन्स वेरी लो म्हणजे झिरोच पाहिजे आपल्याला तो ठीक आहे तर हे दोन आपण बघितले प्रेशर कॉइल प्रेशर कॉइल आणि करंट कॉईल हे दोन आपण आता बघितले आता नेक्स्ट आपण बघूयात की याचं डीपमध्ये जर वेट मीटर जर आपण बघितलं तर ते वेटमीटर कसं असतं तर आहे ना हे म्हणजे हा हे असं एक मीटर असत यावर अशी एक स्क्रीन असते हा आणि अशी स्केल एक असते की पावर किती कन्झ्युम केली आणि ते एक नाही का असा हे असतो स्प्रिंग इथे एक असा पॉइंटर असतो की तो पॉइंटर आपल्याला दाखवतो की किती पॉवर कन्झ्युम केले इथं असे हे असते स्केल असते लक्षात इथे असे एक स्केल असते आणि हा पॉइंटर असतो हा पॉइंटर असा मूव्ह होतो आणि तो रिडिंग दाखवतो की किती आ, पावर त्याने कन्झ्युम केली किती वेट ते हे लोड घेतोय तर इथं पॉवरची स्केल असेल हा एक पॉइंटर असतो लक्षात तर आता एक तुम्हाला एक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सांगणार आहे की आता तुम्ही बघू शकता आपण जे ट्रान्सफॉर्मरचे फ्री लेक्चर टाकलं होतं ना तर त्या फ्री लेक्चर तुम्ही एकदा जरा बघा त्या व्यवस्थित की का की त्यामध्ये मी काय सांगितले की ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण आयर्न वापरतो त्यामध्ये आयर्न कोर्ट झाले बरोबर ट्रान्सफॉर्मर मध्ये आपण काय करतो फिक्स्ड कॉइल आणि सॉरी मध्ये प्रायमरी वाईंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग हे आपण आयर्नवर लावलेली असते आणि त्यामध्ये आयर्न कोर झालं पण हे करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल दो... हे दोन्ही एकमेकाला डायरेक्टली कनेक्टेड आहेत का म्हणजे इथं कनेक्शन तर आहे इलेक्ट्रिकल पण फिजिकली हे क... कनेक्टेड असतात का तर नसतात फिजिकली हे सेपरेट केलेले असतात त्यामुळं या दोघांच्या मध्ये मीडियम कोणता असतो तर या दोघांच्या मध्ये मिडियम असतो एअर म्हणून प्रे करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल ह्या दोघी ह्या दोन्ही कॉईल कशा असतात एअर कोरड असतात की त्यांना त्यांच्या भोवतीपूर्ण एअर असते सराउंडेड बाय एअर त्यामुळे त्यांना एअर कोर्ड म्हणतात आणि लक्षात हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे या टाईपमध्ये प्रश्न विचारतात ईएससी मध्ये वगैरे तरी पण हा पॉईंट मी घेतलाय तुम्हाला एवढे डीप मध्ये नाही जाणार तरी पण लिहिले की फिक्स्ड कॉइल आणि मुव्हिंग कॉइल या कशा कनेक्टेड असतात या कशा असतात असं क्वेश्चन असतो म्हणजे आयर्न कोर असतं एअर कोर्ड असतं किंवा बोथ असं असे या टाइपचे ऑप्शन देतात तर ही, दो हे दोन्ही कसे असतात एअर कोरड या दोघांमध्ये एअर हे फक्त ठेवलेलं असतं आणि ते एअरच कोरच कोरचं काम करतात या दोघांसाठी त्यामुळे त्यांना म्हणतात एअर कोर कॉइल ठीक आहे आता इथे एक स्प्रिंग तुम्ही बघू शकता म्हणजे इथं हे तुम्ही बघू शकता पॉइंटर ठीक आहे तर जनरली काय होतं की आता बघा आपण जर ह्याला रिडिंग ह्याला जर आपण इनपुट दिला असं ठीक आहे या वॅट जर इनपुट दिलं तर हा काय करतो पॉइंटर असं मूव्ह व्हायला लागतो इथं सर्टन रिडिंग पर्यंत जातो पण काय होतं की सपोज या पॉइंटरला जर मी कंट्रोलच नाही करू शकलो तर तर म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली म्हणजे मला सांगायचं काय की सपोज मी इथनं चार हजार वॅट सप्लाय केला या वॅट मीटरला मी किती सप्लाय केला चार हजार वॅट पण हा जो पॉइंटर आहे इथं माझी चार हजार वेटची रिडिंग आहे सपोज हा तर मग आपली एक्सपेक्टेशन काय की या या चार हजारपर्यंत आलं पाहिजे आणि पुढे थांबलं पाहिजे बरोबर ना चार हजारपर्यंत येऊन थांबलं पाहिजे पण तसं होत नाहीये का होत नाही कारण की ह्याला मी कंट्रोलच करत नाही या पॉइंटरला म्हणजे या हा पॉइंटर कंट्रोल झाला पाहिजे चार हजारपर्यंत आल्यानंतर जर ह्याला जर मी कंट्रोल जर नाही केलं व्यवस्थित तर हा पुढे जाणार त्या चार हजारच्या बरोबर ना त्यामुळं मला या पॉइंटरला कंट्रोल करण्यासाठी मला कंट्रोल टॉर्क द्यावा लागतो किंवा या पॉइंटरला मला कंट्रोल करावं लागतं तर या पॉइंटरला कंट्रोल करण्याचं काम स्प्रिंग करते या वॅट मध्ये म्हणून इथे लिहिलंय स्प्रिंग इज यूज फॉर कंट्रोल टॉर्क कंट्रोल टॉर्क म्हणजे एवढं तुम्हाला इनडेप्थ नाही विचारणार यामध्ये हा पूर्ण एक वेगळा टॉपिक आहे तर तुम्ही एवढंच फक्त लक्षात ठेवा की जेवढा आपण सपोज मी काय सांगितलं इथं मी चार चार हजार वेट मी सप्लाय केलं किती दाखवलं पाहिजे चार हजार वॅट रिडिंग दाखवली पाहिजे बरोबर ना पण जर, जर, जर मी कंट्रोल म्हणजे स्प्रिंग जर यूज नाही केले म्हणजे या पॉइंटरला जर मी कंट्रोल नाही केलं तर पॉइंटर काय करणार या झिरो पासून वाढत 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 जाणार चार हजार वॅट पर्यंत पण तिथं थांबलं पाहिजे ना तिथं थांबणार नाही तो तिथं अगेन वाढत वाढत जाईन तो पुढं आपल्याला एक स्टेडी रिडिंग पाहिजे आणि आपल्याला एक एक्झॅक्ट रिडिंग माहीत असली पाहिजे म्हणून पॉईंटर चार हजार पाशी थांबायला पाहिजे पण तो थांबत नाहीये म्हणून तो थांबण्यासाठी एक अपोजिशन फोर्स आपण वापरतो की जो बरोबर चार हजारला थांबेल त्यासाठी स्प्रिंग वापरलेली असते हे एक व्हेरी इम्पॉर्टंट आहे हे एक विचारतात काय काय वापरतो आपण कंट्रोल टॉर्क कंट्रोलिंग देण्यासाठी काय वापरतो तर ते स्प्रिंग वापरतो ठीक आहे ना अगेन आता काय होतं हा जसं तुम्ही इथं समजून घेतलं की इथं चार पर्यंत येतं पण काय होतं आता इथं जर तुम्ही ये ना अजून इथं झूम करा जु, भरपूर जर तुम्ही अजून झूम केला तर तो चार हजार पैशाला ना पॉइंटर सपोज हा पेन म्हणजे माझा पॉइंटर आहे ठीक आहे तर तो पॉइंटर असा असा असं करतो ठीक आहे म्हणजे हे असं असं काय होतंय की ते ऑसिलेट होते हा जो पॉइंटर आहे ना तो पॉइंटर येतो असा आणि लास्ट मोमेंटला तो असा ऑसिलेट करतो की तो फायनल रिडिंग देत नाही एक्झॅक्ट रिडिंग म्हणजे तो काय करणार तीन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ते चार हजार दोन मध्ये असा ऑसिलेट करतोय फॉर एक्झाम्पल ठीक आहे पण हे मे बी जास्त असू शकतं म्हणजे तीन हजार नऊशे पंच्याण्णव पासून चार हजार पाच पर्यंत सुद्धा असू शकतं म्हणजे थ्री नाईन नाईन फाईव्ह टू फोर झिरो झिरो फाईव्ह या मध्ये सुद्धा तो ऑसिलेट करू शकतो किंवा कसाही एक ऑसिलेट करतो असं अझ्युम करा तर आपल्याला एक फिक्स रिडिंग मिळत नाहीये मग फिक्स रिडिंग करण्यासाठी त्याला एक डॅम्प केलं पाहिजे म्हणजे एक अजून एक आपल्याला फोर्स द्यावा लागतो की जो या पॉइंटरचा ऑसिलेशन कमी करून एक फिक्स स्टेट रिडिंग देईल तर त्यासाठी आपल्याला डॅम्पिंग वापरावं लागतं तर ते डॅम्पिंग वा कोणतं वापरतोय आपण एअर फ्रिक्शन म्हणजे एअर हेच फ्रिक्शन म्हणून युज करतोय हे तुम्ही आणखीन कसं लक्षात ठेवू शकता जसं तुम्हाला सांगितलं मी करंट कॉईल आणि प्रेशर कॉईल ह्या दोन्ही कशा कोर्ड असतात या दोन्ही एअर कोर्ड असतात त्याच्यामुळे या दोघांमध्ये डॅम्पिंग पण कोणतं वापरलंय एअर फ्रिक्शन डॅम्पिंग वापरलंय हे तुम्ही असं लक्षात ठेवा ठीक आहे तर हे विषय यावर मे बी प्रश्न येऊ शकतात बरं का त्यामुळे हे दोन्ही हे तीन वेरी वेरी इम्पॉर्टंट पॉईंट आहेत की जिथे मी लिहिलेले आहेत ते आणि आणखीन एक पॉईंट हा ही एक जी करंट कॉईल असते ना या करंट कॉईल आपण काय केलेलं असतं लॅमिनेशन केलेलं असतं एक लक्षात घ्या जिथं पण आपण लॅमिनेशन यूज करणार जिथं पण आपण लॅमिनेशन हा शब्द यूज करणार तर ते मोस्टली आपण कायसाठी वापरतो की ईडी करंट लॉस घालवण्यासाठी वापरतो या करंट कॉईलमध्ये होणारे ईडी करंट लॉस कमी करण्यासाठी आपण नेहमी त्याला लॅमिनेशन प्रोव्हाइड करणार ठीक आहे तर हे एक बेसिक कन्स्ट्रक्शन आहे मीटरचं की ज्यावर खूप सारे क्वेश्चन्स हे फॉर्म होऊ शकतात ठीक आहे होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही डिस्कस करू शकता किंवा मेसेज करू शकता थँक्यू